नमस्कार, प्रेरणा लाईफ मध्ये आपले स्वागत आहे. आणि बरेच दिवसापासून काही व्हिडिओ शूट केलेला नाही किंवा कुठल्या प्रकारचं व्लॉगही बनवलेला नाही, कारण वेळच मिळत नव्हता. कारण आता शाळा रेग्युलर सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर दिवाळीनंतर एक्झाम सुरू आहे, म्हणजे फर्स्ट टर्म प्रथम सत्र परीक्षा ही दिवाळीनंतर सुरू झालेली आहे, तेव्हा ती परीक्षा सुरू आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला वेळच भेटत नाही. आज आहे रविवार, आज आहे संडे, तर म्हटलं आज छोटासा एक व्लॉग बनवावा आणि तुमच्यासोबत तो शेअर करावा. तर आज रविवार असल्यामुळे मी आज काय काय केलं दिवसभरात ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर मी आज आमच्या घरी न खूप सारे भाजीपाल्याचे झाडं लावलेले आहेत आणि त्यामध्ये वांगी, टमाटर आणि तुरीच्या शेंगांची झाडे लावलेली आहे. आणि तुरीच्या झाडांना एवढी फुले आलेली आहे आणि शेंगा सुद्धा खूप लावलेल्या आहेत, त्या सुद्धा मी तोडायला आता थोड्या वेळात जाणार आहे. तर मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. मॉर्निंग फ्रेंड्स, आणि बघा सकाळी सकाळी बाहेर आलेली आहे आणि बाहेरच्या अंगणामध्ये इतकं सुंदर. आता मी फिरणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते गुलाबाची झाडे. ही बघा किती सुंदर अशी फुले, छान पिवळी पिवळी छोटी छोटी अशी गुलाब, खूप सुंदर. त्याचबरोबर इथे बघा बटन होल गुलाब, इतकं सुंदर. सर्व झाडे आणि इथे इथे हे सुंदर असे गुलाबाचे अबोली फूल. आणि हे बघा इतर खूपच सुंदर पिवळे आणि खूप मोठे असे फूल. खूप सुंदर फुले लागतात आणि खूप सुंदर दिसते, फुलांमुळे अंगणाला शोभा येते. हे बघा गुलाबी रंगाचे मस्त असे गुलाबाचे फूल, सध्या कळी आहे. आणि ही सदाफुली रोजच फुलत राहते आणि मनाला प्रसन्न करते. आणि आज रविवार सुट्टीचा दिवस, तर चला म्हटलं प्लॉटवर जाऊन छान मस्त भाजीपाला तोडावा. आणि बघा, बघू शकता तुम्ही किती साऱ्या तुरीच्या शेंगा सुद्धा लागलेल्या आहे. आणि तुरीच्या झाडाला बघा किती सारे फुलं आलेले आहे आणि खूप साऱ्या शेंगा सुद्धा आलेल्या आहे. तर त्या शेंगा मी आज मस्त तोडणार आहे आणि बऱ्याच जणांना मी वाटून सुद्धा देणार आहे, शेजारच्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना. कारण इतक्या शेंगा निघालेल्या होत्या, जवळपास बऱ्याच निघालेल्या आहे. आणि बघू शकता तुम्ही इतक्या छान छान आणि कोवळ्या कोवळ्या शेंगाची मस्त या दाण्याची जी आमटी आहे ना, ती अप्रतिम लागते. अशा प्रकारे मी आजचा रविवार असल्यामुळे, संडे असल्यामुळे मी मस्त आरामशीर छान मस्त झाडांकडे जाऊन मस्त ते शेंगा वगैरे भाजीपाला वगैरे मस्त तोडून घेणार आहे. तर बघा या प्रकारे प्रत्येक झाडाला, प्रत्येक फांदीला खूप साऱ्या शेंगा लागलेल्या होत्या आणि ते तोडण्यात एक वेगळीच मजा वाटत होती. आणि असं वाटत होतं जणू काही शेतामध्ये असल्यासारखं, आणि शेतासारखंच झालेलं आहे. इतक्या साऱ्या तुरीचे झाड लागलेले आहे आणि खूप वाढलेले आहे. आणि ते कुठलेही केमिकल न वापरता किंवा रासायनिक खत न देता अतिशय नैसर्गिकरित्या वाढलेले हे झाडं आणि त्याच्यातून निघालेल्या ज्या शेंगा आहेत त्या खूपच चांगल्या. तर बघा किती सारे झाडं. आणि सर्व शेंगा मी आज तोडून घेणार आहे, जेवढ्या जेवढ्या जरड झालेले आहे, कोवळ्या कोवळ्या नाही तर ज्या दाणे दाणे भरलेल्या ज्या शेंगा आहे त्या मी तोडून घेत आहे. आणि खूप चांगलं वाटत आहे मला सकाळी सकाळी मस्त सकाळच्या वातावरणात. आणि बघा वांगीसुद्धा किती लागलेली आहे, तर वांगीसुद्धा मी मस्त तोडून घेणार आहे आज. आणि बघा इतका भाजीपाला मी आज तोडलेला आहे, टमाटर, वांगे, तुरीच्या शेंगा आणि या बरबटीच्या शेंगा. आणि हे वेगळ्या वेगळ्या केलेले आहे मी, टमाटर, तुरीच्या शेंगा, वांगे. बघा इतका भाजीपाला आज मस्त निघालेला आहे. आणि मी ह्या आजूबाजूला वाटून देणार आहे, म्हणजे आमच्या ओळखीच्या मिरच्यासुद्धा बऱ्याचशा निघालेल्या आहेत. आणि आमच्या इथल्या झाडांची छान मस्त अशी वांगी आहेत, याचं मी भरीतसुद्धा करणार आहे आणि या भरताची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मस्त ताज्या ताज्या वांग्याचं भरीत खूप छान अप्रतिम लागते आणि याच्यासोबत बनवणार आहे भाकर. तर चला तर मग
भरीत बनवण्यासाठी मी या प्रकारे गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर वांगे चांगले मी भाजून घेणार आहे, कारण भाजलेल्या वांग्याचंच भरीत खूप छान अप्रतिम लागतं. आणि काही जे वांगे आहे ही मसाल्याची वांगे करण्यासाठी तयार ठेवलेली आहे. 4 वांगे पुरेसे होते. या प्रकारे मी वांगे भाजलेले आहे आणि मी वांग्याचं भरीत अगदी गावाकडच्या पद्धतीने करणार आहे, गावरान पद्धतीने. तर बघा, साले काढून घेतलेली आहे भाजलेल्या वांग्याची आणि त्यामधला जो गर आहे तो या प्रकारे, आतमधला जो गर आहे तो या प्रकारे मी काढून घेतलेला आहे. आणि यामध्ये लसणाच्या बारीक बारीक तुकडे केलेले आहे, लसणाच्या पाकळ्याचे तुकडे तुकडे बारीक बारीक, आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि यासाठी काही जास्त लागत नाही, ह्या भाजलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि लसूण एवढंच फक्त सामान लागतं. तर बघा, आता मी जी जो आपण वांगे भाजलेले जे वांगे आहे हे जे काढलेलं आहे, यामध्ये आपण ह्या मिरच्या काढून घेणार आहोत, म्हणजे टाकून घेणार आहोत. तर बघा मी कशाप्रकारे मिरची यामध्ये टाकते. मिरच्या ह्या हाताने सोलून सोलून त्या भरतामध्ये टाकायच्या आहे, कारण काही काही मिरच्या ह्या जरड असतात, तर त्यामधले जे मोठे मोठे बिया असतात त्या दातामध्ये येतात, त्यामुळे त्या बिया निघण्यासाठी मी या प्रकारे हाताने सोलून सोलून छान मस्त मिरच्या टाकणार आहे. तर बघू शकता या प्रकारे ज्या बिया आहेत त्या काढतासुद्धा येतात सोलल्यामुळे. अशा प्रकारे मी सर्व मिरच्या टाकून घेणार आहे. तर बघा, सर्व मिरच्या मी सोलून घेतलेल्या आहे मस्तपैकी आणि याला मस्त आता मी हातानेच कुजगरणार आहे, कारण हे भरीत ना हाताने जितकं तुम्ही चांगलं कुजगराल तेवढं अप्रतिम आणि टेस्टी लागतं. तर छान कुजगरल्यामुळे जो मिरचीचा तिखटपणा आहे त्या भरताला सगळ्या बाजूने छान मस्त लागतो आणि भरीत खूप सुंदर असं झणझणीत होतं. आणि भाकरीसोबत या प्रकारचं गावरान पद्धतीने केलेलं भरीत तर खूपच अप्रतिम लागते. तर बघा, या प्रकारे मी मस्त असं हाताने कुजगरून घेत आहे, जेणेकरून सगळ्या बाजूने तिखट हा लागतील. आणि अशा प्रकारे मी सर्व कुजगरून घेतलेलं आहे. आता थोडंसं जिरं घेऊन आपल्याला या जिऱ्याचा तडका द्यायचा आहे. तर मी गॅस पेटवलेला आहे, गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर मी आता आवश्यकतेप्रमाणे तेल घेणार आहे. हे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. तेल बघा कडकडीत गरम झालेलं आहे. या तेलामध्ये आता मस्त जिरे टाकायचं आहे. छान आपल्याला हवं तेवढं जास्तही जिरं असलं तरी खूप अप्रतिम असं टेस्टी लागतं. ते मी सर्व जिरं यामध्ये तेलामध्ये टाकलेलं आहे आणि या जिऱ्याचा तडका आता मी या भरताला देणार आहे. तर बघा या प्रकारे मी आता तडका देणार आहे. तर अशा प्रकारे मस्त चरकन लागलं पाहिजे, या प्रकारे कडकडीत तेल गरम करून अशा प्रकारे या भरतावर ओतायचं आहे. आणि ओतल्यानंतर छान मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा जो सुगंध आहे तो खूप अप्रतिम येतो आणि खूप टेस्टी बनतं. तर अशा प्रकारे मी सर्व मिरच्या वगैरे यामध्ये कुजगरून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर वरून कोथिंबीर टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे वांग्याचं भरीत अगदी गावारान पद्धतीने तयार झालेलं आहे. खेड्यामध्ये किंवा गावामध्ये याच प्रकारचं भरीत करतात आणि हे भाकरीसोबत खूप अप्रतिम असं लागतं. तर झालेलं आहे भरीत. हे भरीत मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलं आणि बघा किती सुंदर असं भरीत दिसत आहे. याच्यासोबत आता मी करत आहे भाकर. तर बघा, इकडे माझ्या भाकरी सुरू आहे, छान मस्त असं भाकर आणि भरीत, आजचा हा जेवणाचा मेनू. तर बघा खूप सुंदर अशी भाकर पण झालेली आहे आणि भरीतसोबत जास्त करून भाकरच खूप सुंदर असं लागते वांग्याच्या भरीतसोबत. तर बघा किती सुंदर अशी मस्त अशी फुगलेली भाकर. तर आज रविवार होता तर कपडेसुद्धा धुतलेले होते, त्याचबरोबर या कुंड्यांमध्ये माती आणून ठेवलेली होती, काही झाडे पण लावायची होती आणि ज्या आधीच्या कुंड्या होत्या त्यातली माती जी आहे ती पावसामुळे बरीचशी कमी झालेली होती किंवा पावसाने गेलेली होती. तर या सर्व कुंड्यांमध्ये मातीचा भर द्यायचा होता, म्हणजे थोडी थोडी माती त्या सगळ्या कुंड्यांमध्ये पुन्हा टाकायची होती. तर ते काम मी आज काढलेलं होतं, कारण की आज रविवार होता आणि सुट्टीचा दिवस होता, एरवी कधीही वेळ भेटत नाही, पण चला म्हटलं आज हे काम करूनच टाकूया. खूप दिवसाचं होतं की हे काम करायचं होतं आणि माती टाकायची होती प्रत्येक कुंड्यांमध्ये, कारण की पावसाळ्यामध्ये पावसाने त्या कुंड्यांमधली माती बरीचशी अशी निघून गेलेली होती पाण्याने. तर पुन्हा त्यामध्ये थोडी थोडी माती मी घालत आहे आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी हे काम करायला घेतलेलं आहे.
तर या साईडनी पूर्ण जे कंपाऊंड आहे, गेट आहे, त्या साईडनी पूर्ण अशा कुंड्या ठेवलेल्या आहे आणि त्यामुळे त्या प्रत्येक कुंड्यांमध्ये मी आता माती टाकत आहे. ते एका साईडनं पूर्ण कुंड्यातलं झालेलं होतं आणि हे दुसऱ्या साईडनचं जे आहे तिथेसुद्धा मी माती टाकत आहे आणि माती त्या कुंड्यांमध्ये भरता भरता मी इकडे बोलतसुद्धा आहे. इकडे मुले आहेत, म्हणजे मुलं आहेत आणि म्हणजे माझी मुलं आहेत, तर ती त्यांच्यासोबत माझं बोलणंसुद्धा सुरू आहे आणि मातीसुद्धा टाकणं सुरू आहे. तर अशा प्रकारे आज संडेचं काम चालू आहे आणि असा प्रकारचा आजचा हा दिवस चाललेला आहे. तर एरवी कधीही वेळ भेटत नाही, परंतु आज थोडासा वेळ काढावा म्हटलं आणि हे काम करून टाकावं म्हटलं. तर अशा प्रकारे जवळपास सर्वच कुंड्यांमध्ये आता माती टाकणं होत आहे जवळपास. तर बघा, खूप छान अशी माती समोरूनच समोरच जे माती होती समोरच्या एका प्लॉटमध्ये, तर तिथूनच ही माती आणली होती आणि अगदी काळी मस्त अशी माती होती आणि ते कुंड्यामध्ये मी टाकणं सुरू आहे. तर अशा प्रकारे आजचा माझा रविवारचा दिवस गेलेला आहे आणि आज मी तुमच्यासोबत हे शेअर केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ बस इतकाच. भेटूया परत नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला नक्की आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब